आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. राज्यातील सरकार बदलायचंय, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी आहे. इंदापुरात शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन. राज्य हातात घ्यायचं, त्याला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. पुढच्या 4 महिन्यात महाराष्ट्रात सत्ता बदल होणार, सत्तेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार, संजय राऊतांचं वक्तव्य. वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे वरळीतून निवडणूक लढवणार. गेल्या वेळेस आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता, पण यंदा मनसे वरळीतून ठाकरेंना आव्हान देण्याच्या तयारीत. अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती. राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट उद्या उमेदवाराची घोषणा करणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे, धनराज विस्फुत यांची माघार, मात्र भाजपच्या विवेक कोल्हेंची अपक्ष उमेदवारी कायम. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या विविध संस्थांवर शासकीय विभागांची धाड, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध विभागांची छापेमारी. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटला, शिंदे गटाच्या संजय मोरेंची निवडणुकीतून माघार, भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा. विधानसभेच्या तयारीला लागा, 25 वर्षांपूर्वीच जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणारी शिवसेना विरोधकांना दाखवा, उद्धव ठाकरेंच्या विधानसभा संपर्क प्रमुखांना सूचना.